नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष किशोर माने सर यांच्या मातोश्री कैलासवासी इंदुमती गणपतराव माने यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ चामरलेणी परिसरात देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामध्ये नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे सदस्य, वृक्षवल्ली फाउंडेशनचे सदस्य, गिव वेलफेअर ऑर्गनायझेशनचे सदस्य, शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था नाशिकचे सदस्य आणि चामरलेणी जॉगिंग ग्रुपचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मातोश्रींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पित केली. वृक्षवल्ली फाउंडेशनच्या वतीनं वृक्षारोपणाची सर्व पूर्वतयारी केली होती. देशी प्रजाती झाडांचे चांगल्या ऑक्सिजनसाठीचे महत्त्व वृक्षवल्ली फाउंडेशनच्या टीमनं पटवून दिले. या कार्यक्रमास मविप्रचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे माजी अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, अध्यक्ष किशोर काळे, उपाध्यक्ष डॉक्टर मनीषा रौंदळ, सचिव संजय पवार आणि इतर उपस्थित होते. एक जिवंत झाड लावणं ही खऱ्या अर्थाने त्यांना श्रद्धांजली. जे काही झाडं लावतायत ती कुठलं तरी अशोक वगैरे असे शोचन असून आपल्या सगळ्यांना शुद्ध आणि चांगली हवा चांगला आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे की प्राणवायूमुळे किती लोक संपवावं लागतं. माने परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे. वृक्षसंवर्धनाचं काम जे आहे ते वृक्षवल्ली फाउंडेशन, नाशिक सायकलिस्ट आणि इतर संस्था ज्या करता आहेत, आज ही काळाची गरज आहे की नाशिकमध्ये वृक्षांची कत्तल ही मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यानंतर इमारतीचे बांधकाम होत आहे आणि जी कंपल्सरी वृक्ष लागवड करायला पाहिजे ती होत नाही, तर प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवून ही वृक्षवल्ली जी आहे त्याचं संगोपन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे, तर आपल्या भविष्यातील पिढीला ऑक्सिजनचा पुरवठा हा चांगल्या प्रकारे होईल. कारण आपण ऑक्सिजनचा अभाव जो आहे तो करोनाच्या काळामध्ये खूप लोकांनी अनुभवला आहे आणि याचे परिणाम आपल्या पुढील पिढीवर चांगले होण्याकरता वृक्षसंवर्धन हे आवश्यक आहे. देशी प्रजापतीचे झाडं लावण्यात येत आहे आणि वृक्षसंवर्धनाचं काम देखील इथे हाती घेतलेलं आहे. तसेच आज जे सदस्य इथे उपस्थित आहेत त्यांना एक रिटर्न गिफ्ट म्हणून खरं तर सोन चाफ्याचं एक रोपटंसुद्धा दिलं जाणार आहेत. खरोखर मी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा देखील इथे सत्कार करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ हे मिशन हाती घेतणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं खरोखर हे कार्य खूप वाखणण्याजोगं आहे. मी पूर्ण माने परिवाराचे मनापासून कौतुक करते. मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. बसणार वृक्षवल्ली टीमला तुम्ही घरी राहून सुद्धा मदत करू शकता. घरात एखादं झाड अर्धा गोणीमध्ये माती टाकून तुम्ही वाढवलं भारतीय प्रजातीचं वड पिंपळुंबर, तर ते तुमच्या हाताने तुम्ही इथे येऊन लावा, त्याची काळजी वृक्षवल्ली टीम घेईल. थँक्यू. मी किशोर माने. आज आमच्या माने परिवारातर्फे वृक्षवल्ली फाउंडेशन, नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने जे काही वृक्षारोपण किंवा पर्यावरण संवर्धनाचा जो कार्यक्रम घेण्यात आला त्यात असं मोठ्या संख्येने सगळे सायक्लिस्ट, आमचे वृक्षवल्ली टीम, त्यानंतर आमचे गुरुवर्य आदरणीय अय्यर सर, आमचे भाऊ सागर ताते शेलार यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण हा जो उपक्रम, या उपक्रमाला आम्हाला सहकार्य केलं. असाच उपक्रम प्रत्येकाने आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ वाढदिवस असेल किंवा काही इतर गोष्टी असतील तर ह्या उपक्रमात आपण असा उपक्रम केला पाहिजे जेणेकरून भविष्यात आपल्याला ऑक्सिजनची कमी पडणार नाही आणि पर्यावरण जोपासले जाईल. पूर्वी जसं म्हणायचे व नाशिक महाबळेश्वर माथेराने, तसं पुन्हा एकदा आपल्याला करता येईल. याच्याकरता सगळ्या नाशिककरांनी पुढे यावे हेच आम्ही आजच्या कार्यक्रमातून सगळ्यांना आवाहन करतो. धन्यवाद. किशोर माने सर मातोश्रींच्या स्मरणार्थ वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हा उपक्रम सलग 3 वर्षांपासून सातत्यानं राबवत आहेत. याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केलं. ॲडव्होकेट नितीन ठाकरे यांनी रुपये 5,000 देणगी वृक्षसंवर्धनासाठी वृक्षवल्ली फाउंडेशनकडे सुपूर्द केली. तसेच NCF अध्यक्ष राजेंद्र वानखेडे हे वृक्षसंवर्धनासाठी 2 पाण्याच्या टाकींची व्यवस्था करत आहेत. वृक्षारोपणानंतर ज्येष्ठ सायक्लिस्ट यांचा सन्मान प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. उपस्थित सर्व सदस्यांना सोन चाफ्याची रोपटे माने परिवाराच्या वतीनं घरी लावण्यासाठी देण्यात आली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय छानरित्या अविनाश लोखंडे यांनी केलं.